आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी श्रीकांत शिंदे कोल्हापुरात जाणार आहेत. श्रीकांत शिंदे आज हातकणंगले आणि इचलकरंजीचा दौरा करतील. उद्या आणि परवा आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मोठी अपडेट आपण पाहतोय. आदित्य ठाकरेंचा कोल्हापुरामध्ये दौरा आहे आणि त्याआधी आता श्रीकांत शिंदे कोल्हापूरमध्ये येणार आहेत. या संदर्भात अधिकचा अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी शेखर पाटील जोडले गेलेले आहेत. शेखर, आपण पाहतो आदित्य ठाकरेंचा दौरा आहेच, मात्र त्यापूर्वी आता लोकसभेच्या दृष्टीनं श्रीकांत शिंदेंनी सुद्धा आता रणनीती आखायला कुठेतरी सुरुवात केलेली आहे असं दिसते. त्यांचा दौरा आहे, काय नियोजन आहे? अगदी बरोबर आहे श्रद्धा. उद्या आणि परवा असे दोन दिवस आदित्य ठाकरे यांचा कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा आहे आणि या दौऱ्याच्या पूर्वीच आज अचानकच श्रीकांत शिंदे हे देखील आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, विशेष करून ते केवळ हातकणंगले लोकसभा मतदारसंघातला दौरा जो आहे ते करणार आहेत. खासदार धैर्यशील माने जे त्यांच्या पक्षाचे खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये हा दौरा जो आहे तो त्यांनी आयोजित केलेला आहे. इचलकरंजीमध्ये काही वेळातच या एअरपोर्टवरती त्यांचं आगमन होईल आणि या ठिकाणहून ते इचलकरंजीला सर्वात पहिला जातील आणि त्या ठिकाणहून हातकणंगले मधल्या अनेक भागात त्यांचा दौरा जो आहे तो असणार आहे. खरं तर उद्या आणि परवा आदित्य ठाकरे कोल्हापूरवरती येत आहेत आणि त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वीच श्रीकांत शिंदे यांनी अचानकपणे हा दौरा जो आहे तो आयोजित केलेला आहे. त्यामुळे नक्कीच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता राजकारणाला गती जी आहे ती आलेली पाहायला मिळते आणि विशेष करून हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये जे लक्ष जे आहे ते श्रीकांत शिंदे यांनी देखील आता घातल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच एक मोठी अपडेट देखील आजच्या दिवसाची म्हणावी लागेल कोल्हापूरच्या दृष्टीने. श्रीकांत शिंदे पोहोचत आहेत, मात्र साधारण किती वाजता पोहोचतील काही माहिती आली आहे का शेखर? सध्या 11 वाजता ते या ठिकाणी दाखल होतील अशी माहिती मिळते. आता काही वेळातच या ठिकाणी खासदार धैर्यशील माने आणि विविध शिवसेनेचे नेते पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत विमानतळावरती आणि त्यानंतर हे सगळे नेते जे आहेत ते कोल्हापूरच्या या दौऱ्याला सुरुवात करतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं खरं तर या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही सगळी महत्वाचा दौरा म्हणावा लागेल श्रद्धा. बरोबर, नक्कीच शेखर. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी आज 11 वाजता श्रीकांत शिंदे कोल्हापूरमध्ये पोहोचतील. धन्यवाद शेखर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.